राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी ही आत्ताची सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे आणि या आनंदाच्या अपडेटबद्दलचं पत्रकसुद्धा निर्गमित करण्यात आलेलं आहे. तर काय आहे ही आनंदाची बातमी आणि काय आहे पत्रक हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर आपण अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आपण शेअर करा. तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया. यामध्ये म्हटलेलं आहे की राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली व जुनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीला महासंघाच्या वतीने द्यावयाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी महत्त्वाची बैठक दिनांक 31 मार्च 2023 रोजी आयोजित करण्यात आलेली असून राज्यातील सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना त्याचबरोबर जिल्हा समन्वय समिती व कार्यालय प्रतिनिधी यांना बैठकीस उपस्थित राहण्याबाबत महासंघाकडून सूचित करण्यात आलेले आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचारी संघटना आणि समन्वय समितीच्या दिनांक 14 मार्च 2023 पासून बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 9 मार्च 2023 रोजी महासंघाला सहभागासाठी आवाहन करण्यात आले होते. त्यास अनुसरून महासंघाने देखील तातडीने कार्यकारिणी बैठक दिनांक 13 मार्च 2023 रोजी घेऊन त्याच दिवशी राज्य शासनास 15 दिवस अवधीचा संपाची नोटीस देऊन दिनांक 28 मार्च 2023 पासून बेमुदत संपामध्ये सक्रिय सहभागाचा निर्णय घेतला होता. महासंघाच्या नियोजित आंदोलनाच्या शासन स्तरावर गंभीर दखल घेऊन आंदोलन संदर्भात आंदोलन संघटनांच्या शासन प्रशासनाशी झालेल्या बैठकीमध्ये जुनी पेन्शन योजना पूर्णलक्षी प्रभावाने लागू करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात राज्य शासनाने दिनांक 14 मार्च 2023 रोजी समित गठीती केली असून सदर समितीसमोर अधिकारी कर्मचारी संघटनांनी आपली अभ्यासपूर्ण भूमिका मांडावी असे आवाहन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेले आहे. सदर समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून घेण्याचे आश्वासित करतानाच त्यासंदर्भात जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षिततेची हमी देण्याचे धोरण तत्व म्हणून राज्य शासन मान्य करीत असल्याचे लिखित स्वरूपात माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीत देण्यात आलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या आव्हानास अनुसरून कर्मचारी संघटना व समन्वय समितीने बेमुदत संप आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. त्यास अनुसरूनच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने देखील दिनांक 28 मार्च 2023 पासून सदर बेमुदत संप आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय स्थगित केलेला आहे. बैठकीच्या आयोजन संदर्भात महासंघाकडून एक सविस्तर परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. तर ते सविस्तर परिपत्रक अशा पद्धतीचं आहे बघा. यामध्ये ग दि कुलते हे संस्थापक आणि मुख्य सल्लागार, विनोद देसाई अध्यक्ष आणि समीर भाटकर सरचिटणीस यांच्या या सहीचं आहे ते. याच्यामध्ये सर्वप्रथम आपण विषय पाहूया. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली व जुनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीला महासंघाच्या वतीने ध्यावयाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी महत्त्वाची बैठक. म्हणजेच अभ्यासू सहकाऱ्यांची प्रातिनिधिक नावे दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत सुचवण्याची या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे. म्हणजे ही जी बैठक लावण्यात आली आहे तर या बैठकीमध्ये जी नवीन पेन्शन योजना आहे तिला रद्द करून जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे एक सामाजिक आणि आर्थिक एक सुरक्षितता राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना देण्याचा एक जो सरकारचा मानस आहे जुन्या पेन्शन योजनेच्या रूपामध्ये त्यावर या ठिकाणी चर्चा होणार आहे. आणि त्यातूनच जुन्या पेन्शन योजनेचा जो मार्ग आहे तो मार्ग खुला होणार आहे आणि त्यानुसार आपल्याला जुनी पेन्शन योजना लागू होण्याची जास्तीत जास्त शक्यता यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ एकंदरीत राज्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आनंदाची अपडेट आहे असं मी या ठिकाणी म्हणू शकतो. आणि त्यामुळेच जाताना पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो आहे की हे चॅनल एज्युकेशनल मनोहर आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर ते अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त राज्यातील शासकीय कर्मचारी बांधवांना आपण शेअर करा. ठीक आहे. तर अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी नेहमी आपण यूट्यूबवर सर्च करत राहा एज्युकेशनल मनोहर. मी आपली आता रजा घेतो. आपण आता भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. आणि शेवटी एक पुन्हा विनंती की माझं दुसरं एक यूट्यूब चॅनल आहे माझी नोकरी, ज्याच्यामध्ये मी नोकऱ्यांची अपडेट देत असतो. तर तेही चॅनल आपण काय करू शकता, सबस्क्राईब करून घेऊ शकता. त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे.